शिवतीर्थावर आवाज कोणाचा याचा निर्णय आता पुढच्या 24 तासात होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिका या संदर्भातला निर्णय लवकरच जाहीर करणार आहे। शिंदे आणि ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे। शिवसेना कोणाची हे प्रकरण सध्या कोर्टामध्ये प्रलंबित असल्याने पालिकेने विधी आणि न्याय विभागाचा सल्ला मागवला होता। विधी आणि न्याय विभाग पालिका आयुक्तांकडे आता या संदर्भातला अहवाल सोपवणार आहे आणि त्यामुळे लवकरच शिवतीर्थावर दसरा मेळावा नेमका कोणाचा होणार हे देखील कळणार आहे। 24 तासांमध्ये या निकालाचा अंदाज येईल। निकाल काय लागतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। उद्धव ठाकरेंनी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना तयारीच्या सूचना दिलेल्या आहेत। शिवतीर्थ आणि शिवसेना हे समीकरण झालेलं आहे दसरा मेळाव्यासाठी, त्यामुळे तयारीला लागा असे आदेश त्यांनी दिलेले असताना आता 24 तासात काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मेघा कुचिक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। मेघा, संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे, दादरच्या शिवाजी पार्कवर नेमका कोणाचा दसरा मेळावा होणार, लवकरच या संदर्भात काही निर्णय होईल अशी अपेक्षा आहे? अनुपमा, आपण जर बघितलं तर जवळपास एक महिना होत आला शिवसेनेनं अर्ज केलेला आहे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याच्या परवानगीसाठी, मात्र अद्यापपर्यंत त्यांना परवानगी मिळालेली नाहीये। आणि कदाचित उद्याच आता शिवसेनेचं एक शिष्टमंडळ आहे ते पुन्हा इथे जे सहआयुक्त आहेत वॉर्डचे त्यांना भेटण्याची शक्यता आहे। यापूर्वी त्यांनी दोन रिमाइंडर लेटर्स देखील दिलेले आहेत, मात्र अद्यापपर्यंत यावर कोणताही निर्णय झालेला नाहीये। आणि जर प्रशासनानं ही जी बाब आहे ही ताणून धरली तर आपण कोर्टात जाऊ असंही शिवसेनेकडनं आपल्याला माहिती कळत आहे। दरम्यान या परवानगी संदर्भात लवकरच निर्णय होण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे, कारण आता दसरा आहे तो आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। अनुपमा, अगदी खरंय मेघा, त्यामुळेच राज्याला उत्सुकता लागलेली आहे आणि त्याप्रमाणे तयारी देखील करावी लागणार आहे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना, त्यामुळे निश्चितच काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मेघा कुचिक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24